आज आपण टाकीवर चढले. आपले नाव काय, कुठे राहतात, कैलास मेश्राम गवा। काय मागणीसाठी आपण या टाकीवर चढले आहे, काय मागणी घेऊन आहे आज? मागणी आहे का, हिंगणघाट मध्ये मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे सरकारी दवाखान्याच्या माग। हा हा, याकरिता मी वर चाललेलो आहो। मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार, म्हणजे नेमकी काय, म्हणजे पुढील भूमिका काय असणार आपली? पुढील भूमिका आणखी आंदोलन करू, हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्ये आणू आम्ही। नाही नाही, आज टाकीवर चढले, टाकीवरून उतरणार का मग तुम्ही? टाकीवरच आंदोलन सुरू राहील निरंतर तुमचं? हो हो हो, निरंतर सुरू राहील, निरंतर सुरू राहील। जोपर्यंत कलेक्टर साहेब येत नाही तोपर्यंत मी काही उतरणार नाही। कलेक्टर साहेब येत नाही ना, आपली मागणी हिंगणघाट साठी जे पूर्ण होत नाही, पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं निरंतर जे आंदोलन सुरू राहणार। हो हो हो, ठीक आहे, थँक्यू दादा।